राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय, मात्र यालाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. योजना देताना आर्थिक शिस्त पाळण्याची मला सवय असल्याचं स्पष्ट उत्तर अजित पवारांनी दिलं. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आणि याच यात्रेत Zee24 दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय. निधी वाटपाचा मुद्दा ठरतोय. महाराष्ट्रात यापूर्वी असं झालं आहे की निवडणुकांच्या आधी घोषणा एक होते, नंतर मात्र त्याला निधी नसतो. आताही तुम्ही सांगू शकाल की ज्या इतक्या मोठ्या योजना तुम्ही सांगतात त्या परत जेव्हा तुम्ही पुढचं सरकार येईल ते योजना प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकेल का? तेवढा पैसा राज्याच्या तिजोरीत आहे का? आहे, तेवढा पैसा आहे. मी 2-4 भाषणामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे, आपले दरवर्षी GST कर किती आपले वाढतात, GST पैसा किती आपल्याकडे जमा होतो, आपला एक्साईजचा पैसा किती जमा होतो, आपल्याकडं कर रूपानी महसूल म्हणजे नोंदणी रजिस्ट्रेशनचा पैसा किती जमा होतो, हे सगळ्या गोष्टी माझ्या पुढं आहेत. मी 10 वर्ष या राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. योजना देत असताना मला काही आर्थिक शिस्त पाळण्याची पहिल्यापासून एक हे आहे, सवय आहे, आणि त्या पद्धतीने मी पुढं चाललो.